बातमी आहे आपला आवाजच्या इम्पॅक्टची. काही दिवसांपूर्वी 4 मे रोजी आपला आवाजने अवसरी घाटातील सुरक्षा कठोरा नसल्याची बातमी दाखवली होती. त्याची स्थानिक प्रशासनाने दखल घेत अखेर लोखंडी ग्रिलिंग बसवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिक समाधानाची भावना व्यक्त करत असून आपला आवाजचे आभार मानले आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे दिलीप धुमाळ यांनी. पाहुयात. काम चालू आहे त्या संदर्भात आपला आवाज या वृत्तवाहिनीनं मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता आणि त्यामुळेच या ठिकाणी आता कालपासून या ठिकाणी या ग्रिलचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची भीती होती आणि त्याबद्दल आपला आवाज 2-3 वेळा या ठिकाणी आवाज उठवल्यामुळं या ठिकाणी नॅशनल हायवेवाल्यांनी ताबडतोब या ठिकाणी ग्रिलचं काम चालू झालेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही या ठिकाणी अपघात होणार होते ते नक्कीच या ठिकाणी होणार नाहीत आणि त्याचा प्रवाशांना जीवघेणा प्रवास जो करावा लागत होता तो या ठिकाणी करावा लागणार नाही. त्याबद्दल मी आपला आवाजते आपणा सर्व रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो. प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या वतीने आपला आवाज या वृत्तवाहिनीचे मनपूर्वक आभार आहोत की त्यांनी त्यांच्या धारावीच्या कार्यक्रमातनं आवाज उठवून जे रखडलेले 1.5 किलोमीटरचं ग्रिलिंगचं काम हे त्यांच्याच माध्यमातून चालू झालेले आहे त्याबद्दल आपला आवाज या चॅनलचा मी शतशः आभारी आहोत. आपण पाहत आहोत आपला आवाज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून. आपण ह्या रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रिलिंग नसल्यामुळं या ठिकाणी अनेक प्रकारचे अपघात घडत होते पण आपल्या आवाज न्यूज चॅनलच्या बातमीची दखल घेऊन ग्रिलिंग बसवणं चालू झालेलं आहे. दिलीप धुमाळ, आपला आवाज, पेठ. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.